11,000 कोटी. मी त्यामुळे परवा जालेंद्र कामटेने असं म्हटलं की महानगरपालिकेच्या सभा जेव्हा होतील त्यावेळेला मी सगळ्या पक्षांना आवाहन करणार आहे की वेगवेगळी स्टेज करून खर्च कशाला करता, एकच स्टेज करूया, एकच माईक ठेवूया, एकच खुर्च्या सगळ्यांनी ठेवायच्या, लोकांनी या म्हणायचं. आणि तुम्ही सांगा की 50 वर्षात तुम्ही काय केलं, आम्ही सांगतो की 5 वर्षात आम्ही काय केलं. सोपं, जाताना लोक निर्णय करूनच घरी जातील, बीजेपीशिवाय काही निर्णयच करणार नाही. 11,000 कोटीची मेट्रो, 24/7 पाण्याची योजना, की जी योजना पूर्ण होत आली त्यानंतर 24 तास घरामध्ये पाणी असणार, नळ उघडलं की पाणी. 1,100 कोटी रुपयाचं होतं परवा जायका सँक्शन झालं की ज्याच्यामध्ये सांडपाण्याचं शुद्धीकरण होईल आणि ते शुद्धीकरण झाल्यानंतर ते शेतीला वापरलं जाईल. मग शेतीसाठी जे पाणी आपण वापरतो ते कमी होईल आणि मग आपल्या ह्या पुणे महानगरपालिकेमध्ये राहणाऱ्या लोकांना मुबलक प्यायचं पाणी मिळेल. 5 वर्षामध्ये सरकार असताना आपण हा जो भामासखेडचा प्रकल्प पूर्ण केला त्यामुळे सुद्धा पुणे महानगरपालिकेतल्या 8 विधानसभेपैकी 2 विधानसभेतल्या लोकांचा पाण्याचा प्रश्न संपला. तेवढं पाणी आपल्याला धरणातून घ्यावं लागलं नाही, कारण महानगरपालिकेने स्वतःचं धरण तयार केलं. तर अशी जी महानगरपालिका आहे की ज्यांनी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवत आणला आहे, सांडपाण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवत आणला आहे, मोठ्या प्रमाणात मेट्रो आणलेली आहेत, रस्ते उत्तम केले, बहुधा 6 तारखेला उशीर झाला तर 9 तारखेला पुणे महानगरपालिकेला स्वतःचं मेडिकल कॉलेज मिळालं त्याचं पत्र मिळणार आहे. स्वातंत्र्यानंतर महानगरपालिकेचं मेडिकल कॉलेज पहिलं असेल, कारण मुंबईतली जी आहेत ती स्वातंत्र्यापूर्वीची ब्रिटिशांची आहेत. स्वातंत्र्यानंतर स्वतःचं मेडिकल कॉलेज पुणे महानगरपालिका फर्स्ट पहिल्यांदा मिळणार आहे. कालच्या स्थायीमध्ये त्यांनी 2 हॉस्पिटल सँक्शन करून घेतली 900 कोटीची, ज्याच्यामध्ये सगळे मिळून एकूण 700 बेड असणार आहेत, प्रमुख्याने कॅन्सरवर. खूप मोठी यादी आहे, वेळ खूप झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की महानगरपालिकेत मुळात तुमची गावं यायला नको होते. माझं मत वेगळं आहे. मी एका छोट्या गावचा आहे, कोल्हापूरचा राहणारा आहे, मला माझ्या नेतृत्वाने सांगितलं म्हणून मी पुण्यात आलो. 72 साली महानगरपालिका झाली कोल्हापूरची, 72 पासून एकही गाव महानगरपालिकेत आलं नाही. ज्या ज्या वेळेला गावं महानगरपालिकेत आणण्याचा विषय येतो लोक रस्त्यावर उतरतात, का तर गावाची संस्कृती संपून जाते. गावात आमचं एक मारुतीचं मंदिर, गावात आमची एक विविध कार्यकारी सोसायटी, गावची आमची एक चावडी, गावचं आमची नदी, नदीच्या वर आमचा कपडे धुण्याचा घाट, सगळ्याचा सत्यानाश, सगळीकडे रिझर्व. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.